पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नुकताच मुंबई दौरा पार पडला. मोदींच्या या दौऱ्यावेळी लागलेल्या एका पोस्टरची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगते. या पोस्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बाळासाहेब ठाकरेंचा हात हातात घेऊन त्यांना वाकून नमस्कार करताना दिसतात. शिवसेनेने हा फोटो वापरून भाजपला डिवचल्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधीही हा फोटो वापरल्यामुळे राजकीय वाद चांगलाच रंगला होता. या फोटोसोबतच गुजरात दंगलीनंतर सर्वपक्षीय नेतृत्व नरेंद्र मोदींच्या विरोधात असतानाही बाळासाहेब ठाकरे नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभे राहिल्याचा किस्सा अनेकदा शिवसेनेकडून सांगण्यात आलाय. एका सभेत बोलताना खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी याबाबत सांगितलं. आता नरेंद्र मोदी आमच्या या पुतण्याला जोर त्याला प्रेम आले हरकत नाही, पण गुजराती समाज हा शिवसेनेच्या बरोबर इमानाने सारखा सतत आणि सातत्याने राहत आलेला आहे. उलट एकदा तर मी आडवाणी हे मनोहर जोशी होते, मी मनोहर जोशी प्रमोद महाजन त्यावेळेला होते. आम्ही महापौर बंगल्यावरती बसलो असताना मी आडवाणी आणि आम्ही चौघजण आडवाणी ह्या दोघांना म्हणाले की प्रमोद जरा बाहेर बैठिए, मैं बाळासाहेब से कुछ बात करना चाहता हूँ. ते दोघं उठून गेले. मला मग त्यावेळेला आडवाणीने एक प्रश्न विचारला की बाळासाहेब ये नरेंद्र मोदी के बारे में आप क्या सोच रहे, क्या सोच रहे थे, मतलब आपका पार्टी का है, मैं क्या करूं, मैं क्या सोचूं, नहीं क्या जरा थोड़ा पार्टी में चल बिचल चलनी हो रही है तो क्या करना होगा, मतलब आप क्या करना चाहते हैं, देखते हैं, आपकी जरा सलाह चाहिए थी. तो मैं एका वाक्यात आज ही अडवाणी आहेत, फोन करून विचारा त्यांना मी बोललो की नाही त्यांच्याशी हे वाक्य. म्हटलं अडवाणी जी माफ कीजिए, मेरा कहना इतना ही है, यही है, नरेंद्र मोदी गया गुजरात गया, ते माझं वाक्य आहे. जर नरेंद्र मोदीला तुम्ही बाजूला केलं तर गुजरात तुमचा गेला, हे माझं वाक्य मी अडवाणींपाशी बोललेलो आहे.